जिल्ह्यातील शिरळ शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक्सपायरी झालेल्या औषधांचं रुग्णांना वाटप करत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतनं समोर आणला होता. याच प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा हलगर्जीपणाच्या अनेक तक्रारी देखील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी केल्या होत्या. आता आरोग्य विभागानं तात्काळ पावलं उचलत या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात येत असून अहवाल प्राप्त होताच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे.